हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही चौथा पाठ आहे त्याचं नाव आहे उपवास. तर याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. आणि या पाठामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा कशा पद्धतीची कसरत करावी लागते ही खूप विनोदशीर पद्धतीने किंवा विनोदी पद्धतीनं या पाठामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण उपवास या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे म्हणजे पाठाखालील जे काही प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरे पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. आपल्याला या ठिकाणी ही आकृती पूर्ण करायची आहे. यामध्ये बघा पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या होत्या त्या. पहिली म्हणजे आहारशास्त्राच्या पुस्तकाचं वाचन. दुसरी, प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द त्यांना आवडू लागले. आणि तिसरी म्हणजे ताटातल्या पदार्थांऐवजी कॅलरीज त्यांना दिसू लागल्या. त्यानंतरचा पुढचा बघा की पंतांच्या आहारतज्ञ मित्रांनी वर्ज करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्त च्या गोष्टी कोणत्या. दिवसा झोपणं सोडणं, पत्ते खेळायचं सोडणं, रनिंग करणं आणि दोरीवरच्या उड्या मारणं अशा गोष्टी त्यांना करण्यासाठी त्यांच्या मित्रांनी सल्ला दिलेला. त्यानंतर पुढे बघा की पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. आता त्यांची पत्नी त्यांचं आहार नियंत्रण करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करायची पहा. रोज चमत्कारिक पदार्थ खायला घालणं, उकळलेली पडवळं खायला घालणं, बिड साखरेचा चहा, शेवग्याच्या चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक देणं, कॉलीफ्लावर कोबी वगैरे बाळसेदार भाज्या वर्ज्य करणं असे प्रकार त्या ठिकाणी दररोज पंतांची पत्नी त्यांच्या आहार नियंत्रणासाठी करायची. त्यानंतरचा पुढचा दुसरा प्रश्न आहे, कारणे लिहा. आपल्याला या ठिकाणी कारणे लिहायची आहेत. त्यामधलं पहिलं अ आहे, वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता. हे मागचं कारण काय होतं बघा, कारण पंतांची नोकरी टेलिफोन ऑपरेटरची होती आणि त्यांना दिवसभरामध्ये बोलणं खूप गरजेचं होतं. त्यानंतर दुसरं कारण लिहा बघा की बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण उपवास हे त्यांचं खास राखीव पूर्ण होत. आता या ठिकाणी आपला दुसराही प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे की पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. इथे आपल्याला काही संकल्पना दिलेल्या आहेत आणि मग पाठाच्या मदतीने या संकल्पनांचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. यामध्ये बघा भीष्म प्रतिज्ञा, एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा मनाशी केलेला ठाम निर्धार म्हणजे भीष्म प्रतिज्ञा. त्यानंतर बाळसेदार भाज्या म्हणजे काय, तर ज्या भाज्यांमुळे कॅलरीज वाढून अंग गुटगुटीत होत अशा भाज्यांना बाळसेदार भाज्या म्हटलेला आहे. पुढचं आहे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. वजन कमी करण्याचा पंतांचा जो उपद्व्याप करावे लागले त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य आकळणारे उद्गार काढले आहेत. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा हा मार्ग असा या वाक्याचा अर्थ आहे. त्यानंतर शेवटचं असामान्य मनोनिग्रह म्हणजे सगळ्यांच्या सल्ल्यानुसार वागणं, वजन कमी करण्यासाठी पराकाष्ठा करणं, भले भलते उपाय करणं याला मनाचा असामान्य निग्रह म्हणजेच निर्धार असे म्हटलं आहे. आणि या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तोही संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा. आता इथे आपल्याला बरेचसे शब्दसमूह दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी पाठातून आपल्याला एक शब्द शोधायचा आहे. तर ठरलेलं व्रत मध्येच सोडणं यासाठी कोणता शब्द येतो, व्रतभंग. दुसरं बघा की वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना आहार परिवर्तन. त्यानंतर भाषेचा नदीसारखा प्रवाह वाक प्रवाह. या ठिकाणी आपला चौथाही प्रश्न संपतो. त्यानंतरचा पाचवा प्रश्न असा की या ठिकाणी आपल्याला जो काही अचूक शब्द आहे तो ओळखून लिहायचा आहे. तर वडिलांसोबत हा शब्द आहे आणि याच्यापैकी अचूक शब्द तुम्हाला या ठिकाणी निळ्या रंगामध्ये लिहिलेला भेटेल. त्यानंतरचा दुसरा शब्द आहे ताल मिला आणि ताल मिलाचा अचूक शब्द या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतरचा शेवटचा आहे गाराणी, तर तोही योग्य पद्धतीने लिहिलेला तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल.
आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. इथे आपल्याला काही वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ. तर या ठिकाणी वाक्यप्रचार आणि वाक्यप्रचारांचे वाक्यांचे अर्थ या ठिकाणी लिहायचे. तर बघा, वाक्यप्रचार आहेत हात दाखवून अवलक्षण, तर त्याचा अर्थ काय होतो, आपण होऊन संकट ओढावून घेणं. त्यानंतर दुसरा वाक्यप्रचार आहे सुरंग लावणे, वाक्याचा अर्थ काय, एखादं बेत उधळवून लावणं. त्यानंतर तिसरं आहे अंगाचा तिळपापड होणं, म्हणजे खूप संताप येणं, खूप राग येणं, क्रोध येणं. शेवटचा मुठभर मांस चढणं, स्तुतीने हुरळून जाणं. आता या ठिकाणी आपला जो काही 6वा प्रश्न आहे तोही संपतो, आपण आता 7व्या प्रश्नाकडे वळूया. आणि 7वा प्रश्न असा प्रश्न आहे ज्या ठिकाणी आपल्या मतांना, आपल्या स्वतःच्या विचारांना या ठिकाणी खूप किंमत असते. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला जे मत किंवा जे विचार योग्य वाटतात ते तुम्ही अगदी स्पष्टपणाने मांडू शकता. तर बघा, दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. तर यामध्ये पंतांना डायटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला. पंतांची खोली 8x10 एवढी लहान होती, त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला आणि दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली पडल्या. मग काय, दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात अडकली आणि या सर्व धडपडीतून अपुऱ्या जागेत दोरीवरची उड्या किती हास्यास्पद ठरतात हे लेखकांना दाखवून द्यायचं आहे. डायटिंग करण्याच्या अघोरी उपायांची या प्रसंगातून खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारे विसंगतीतून घडलेला विनोद लेखकांनी मांडला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतांच्या उपवासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा. आता एखादी व्यक्ती जर वजन कमी करते तर तिच्यासोबत तिची जी काही तिच्या घरातले कुटुंबीय असतील, सदस्य असतील जवळचे, तर ते काय करतात, तर ते वजन करण्यासाठी त्यालाही मदत करतात. मग बघा, पंतांची पत्नी सुद्धा त्यांना तशाच पद्धतीनं अवर्णीय उत्साह दाखवायची त्या बाबतीमध्ये, किंवा त्या बाबतीमध्ये पंतांना ती खूप मदत करायची. कशा पद्धतीने बघा, वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपवास करण्याचा संकल्प सोडला. तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी व कचेरीतील सहकाऱ्यांनी पंतांना भलभलले ते सल्ले दिले. या प्रकरणात त्यांच्या पत्नीचा उत्साह कमालीचा होता, म्हणजे अगदी चांगलाच होता. पंतांच्या पत्नीनं वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ खाऊ घालण्याचा सपाटा लावला. उकडलेली पडवळं, तसेच शेवग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुरा सुरू केला. कोबी, फ्लावर वगैरे गुटगुटीत भाज्या त्यांनी खाण्यास वर्ज्य मानल्या. त्यांनी त्या स्वयंपाकघरातही ठेवल्या नाहीत. बिनसाखरेचा चहा प्यायला सक्ती केली. अशा प्रकारे पंतांच्या पत्नीनं पंतांचे वजन घटवण्याच्या संकल्पात उत्साहाने व हिरहिरीने सहभाग घेतला. त्यानंतर पुढे बघा, पाठातील तुम्हाला आवडलेला विनोद कोणता आणि तो का आवडला ते स्पष्ट करा. आता या ठिकाणी प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे असू शकतं, कारण प्रत्येकांना वेगवेगळे विनोद या ठिकाणी आवडलेले असू शकतात. तर बघा की जेव्हा पंतांनी वजन घटविण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी केलेली कृती फारच विनोदी आहे. त्यांना सडपातळ झाल्याची स्वप्न पडू लागली. जेवणाचं ताट पुढे असताना न खाता ते उठू लागले. साखर पाहिली की त्यांना आतोनात राग येऊ लागला. एवढंच नाही तर लिंबाचा रस म्हणजे त्यांना अमृत वाटू लागलं. धारोष्ण दुधासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. आणि सर्वात कहर म्हणजे बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच नव्हे तर बिन चहाचा पण चहा ते पिऊ लागले. आणि ही पंताची झालेली परिस्थिती पाहून मला खूप खूप हसू आलं. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न, की तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून लिहा. आता नमुना उत्तर बघा, की एकदा मी पहिल्या पहाटे उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला. सगळ्यांना पुचारक्या मारल्या की उद्या पहाटे उठणार, पण थंडी इतकी होती की उठलेच नाही. थेट 8 वाजता उठलो इतक्यात आई म्हणाली, काय रे मोठा पहाटे उठणार होतास ना, काय झालं त्याचं, कुठल्या स्वप्नात मशगूल होतास की काय. बाबा म्हणाले, यात चिरंजीवांनी संकल्प केला
मी तो तडीस गेला, असं झालंय का कधी? इथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम न होय. ताई म्हणाली, नुसत्या पाताड्या आहे झालं, त्याच्यामुळे मलाही बोलणे खावी लागतात. आहारे ध्यान, मला काय करावे कळेना. मी काही न बोलता तिथून गुपचूप निघालो आणि बाहेर अंगणात पळालो. तर असे प्रसंग तुमच्याही आयुष्यात घडले असतील, घडत असतील. तर मुलांना या ठिकाणी आपला हा जो काही चौथ्या पाठाचा, ज्याचं नाव आहे उपवास, तर या पाठाचा स्वाध्याय संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्याच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने यापुढील जे काही पाठ असतील, कविता असतील, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता दहावी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईड्स, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.